जय शिवराय मित्रांनो मित्रांनो दिवाळीच्या आपण प्रत्येकाला शुभेच्छा देतो प्रत्येकाची जी पहाट आहे ती दिव्यांनी उजळून निघावी सण चांगला गोडीत आनंदात जावा असं आपण प्रत्येकाला शुभेच्छा देतो परंतु आजही समाजामध्ये असे काही घटक आहेत की ज्यांच्यापर्यंत आपल्या शुभेच्छा पोचत नाहीत त्यांना बऱ्याच साऱ्या योजनांची बऱ्याच साऱ्या गोष्टींची गरज असते परंतु आपण त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही ते आपल्यापर्यंत पोचू शकत नाहीत आणि मी वारंवार याच्यापूर्वीसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपल्या माध्यमातून जी काही चॅरिटी आपण करू शकू ती चॅरिटी करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि आज हा योग आपल्याला दिवाळीच्या निमित्ताने आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर शेल्यू ट्राईबमध्ये ज्या काही आदिवासी घटकामधून बरेच सारे घटक आहेत आपण याच्यामध्ये जर पाहिलं तर पारधी समाज जिथे जागा मिळेल तिथं वस्ती करून राहणारा लाईटची सुविधा नाही शौचालयाच्या सुविधा नाहीत घरकुलं नाहीत अशा अनेक समस्यांना तोंड देत ते लोक जिथं आपलं शक्य असेल तिथं राहून ते गुजराण करतात त्यासना खावटी अनुदान योजना असो किंवा इतर काही योजना असो या योजनांचा यांच्यापर्यंत लाभ मिळत नाही मात्र आपल्या माध्यमातून आपण असे काही जर एक त्यांना दिवाळीची भेट दिली तर त्यांची दिवाळीसुद्धा गोड होईल अशा अनुषंगानं आज आपण या ठिकाणी त्यांना लाईटीच्या सुविधा नसल्यामुळं त्यांची मुलं जर शाळेत शिकत असतील तर त्यांना समजा काही अंधारामध्ये अभ्यास करण्यासाठी वगैरे समस्या येऊ नयेत याच्यासाठी एक हे आ, सोलर कंदील एक सौर दिव्याच्या भेट देण्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे याचबरोबर दिवाळीची काही मिठाई या ठिकाणी वाटण्याचं आपण या ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे तर आशा करूयात ही दिवाळी त्यांना आपल्या माध्यमातून छोट्या भेटेच्या माध्यमातून का होईना गोड होईल अशी अपेक्षा करूयात काढून देणार वाट हा बॉक्स देऊन हां तू घे परत चालू कर हा सांगून <conduction> आकडेर एक बोल नाही मला एक बोलायचं हे समाजाला अनेक पासून वंचित आहे ती योजने शासनाने एक मिनिट आपण ना लास्ट मध्ये समोर घेऊनच आलो दोन मिनिटं ते पण आपण पोहोच वाटलं हेगे बॉक्स

तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या सर्वांच्या साथीमुळं सर्वांच्या आशीर्वादामुळं आपण एक छोटीशी भेट या ठिकाणी या कुटुंबापर्यंत घेऊन हो आलेलो येतं मी आशा करतो मला नक्कीच आनंद झाला आहे तुम्हाला देखील आनंद झाला असेल आणि ज्या कुटुंबांना आपण ही भेट दिली आहे त्या कुटुंबांनासुद्धा एक छोटीशी दिवाळीची भेट कारण आजच्या युगामध्ये कोणकोणाला दिवाळीमध्ये सुद्धा वेळ मिळत नाही परंतु आपली भेट किंवा आपली जी काही असेल ती एक छोटीशी मिठाई त्यांच्यापर्यंत पोचली त्यांना देखील आनंद झाला असेल तर तुमचं काही असेल तर चार शब्द तुम्ही आता सांगू मी बयाच काळे भटके मुक्त आदिवासी पारधी समाज संघटनेचा पारधी समाजाचं काम करतो कार्यकर्ता म्हणून आणि मी समाजाचं काम करत असताना आजपर्यंत पारधी समाजापर्यंत कोणत्याही योजना आपल्याला लाभ झालेल्या नाहीत आणि शासनाने आपल्याकडं देखील डोकावून बघितलेलं नाही की आजपर्यंत पारधी समाजाचं दुःख आणि पारधी समाज जीवन जगतात कसं हे देखील शासनाने डोकावून पाहिलेलं नाही ते सुद्धा लक्ष शासनाने घालावं त्याच्यामध्ये शासनाने थोडं लक्ष जर घातलं तर पारधी समाज थोडं समाजामध्ये माणसामध्ये येईल आणि हे सर आलेलेत आमच्यापर्यंत आत्तापर्यंत कोणच आलेलं नव्हतं आणि सरांचं एक कौतुक आम्हाला असं वाटलं की आजपर्यंत पारधी समाजाचे एक पाखरासारखं जीवन पारधी समाजाचं आहे या पारधी समाजाचं पाखरासारखं जीवन असल्यामुळं इथं कोण माणूस नाही काय नाही दऱ्यांनी राहिलेले दऱ्याखोऱ्यांनी राहिलेले पारधी समाजापशी आज माणूस कसा भेट द्यावं आणि मा माणसात त्यांना कसं आणावं हे सुद्धा सरांनी आम्हाला एवढं कौतुक केलं सरपंच आलेले आमचे गावचे आणि गावाचे गावकरीसुद्धा आलेले समाजाचं दुःख असं मानून घ्यावा आणि ह्याचं काहीतरी नियोजन करावं मित्रांनो पंच्याहत्तरव्या वर्षात आपण जगतोय पण आज सुद्धा जर बघितलं तर अशा या समाजाच्या व्यथा आहेत कारण हे कन्सेप्ट मला सुचलं आहे सर्व जे काही झालं ते तुमच्या आशीर्वादाने या सर्वांच्या सपोर्टमुळे बऱ्याच जणांना संकल्पना दिल्या याच वस्तीवरती गेलं तर त्यांना फायदा होईल असं सांगितलं ॲक्च्युअल हे लोक कसे जगतायत हे आपण फक्त एक कुठून तरी पाहत असतो वर्तमानपत्रातून काही बातम्या येतात परंतु स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा जर काही समाज असा जर जगत असेल आता आपण पाहिलं होतं की एक महिन्याचं स्पेशल अभियान चालवण्यात आलं होतं मुफ्तमध्ये रेशन कार्ड वाट वाटली जातील खावटे अनुदान वाटलं जाईल परंतु या लोकांना त्या योजनाबद्दल माहितीसुद्धा मिळत नाही आणि हाच आपला प्रयत्न आहे की अशा लोकांपर्यंत अशा योजनांचा म्हणजे एक ते योजना तरी पोचवत आपल्यासाठी काही योजना आहेत त्या त्यांना समजून यावं हो। त्याचा लाभ मिळेल नाही मिळेल कारण लाभ मिळवणं हे खूप आजच्या युगामध्ये अवघड झालेलं आहे तर नक्कीच यांचे जे काही गाराणे आहेत ते आपल्या माध्यमातून आता त्यांच्या चेहऱ्यावर जे आज समाधान दिसतं आहे त्याचं मलासुद्धा या ठिकाणी समाधान झालं आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळं झालं आहे तर नक्कीच आपण एक चांगला योग मिळालेला आहे त्यांनीसुद्धा आपल्याला इथे येण्याची संधी दिली निलेश शेळवणे असतील युवराज शेळवणे असतील बाला शेळवणे हे सर्व राजभाऊ चव्हाण हे सर्व जे काही मंडळी त्यांनी या ठिकाणी मोटिवेट केलं आणि त्यांच्या माध्यमातून आपण यांच्यापर्यंत पोहोचलो आणि आजचा एक योग या ठिकाणी जुळून आला आहे त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं समाधान त्यांच्याकडून आपल्याला मिळणारे आशीर्वाद हे आपल्या सर्वांसाठी असणार आहे एक छोटंसं आपण या ठिकाणी प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये आपली जशी चॅरिटी वाढेल तसं याच समाजाशी किंवा इतर ठिकाणी असलेल्या लोकांशी आपण जी जी मदत करण्याच्या ठिकाणी प्रयत्न होईल तो त्या ठिकाणी करू आणि यांच्या ज्या काही मागण्या असतील ज्या रास्त मागण्या असतील घरकुरं मिळणं गरजेचं आहे त्यांच्या मुलांना शाळेत जाण्यासाठी रस्ते असणं गरजेचं आहे विजेची सुविधा असणं गरजेचं आहे शौचालय असणं गरजेचं आहे त्यांना देखील एक समाजात माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळणं गरजेचं आहे आणि अशा गोष्टी आपल्या माध्यमातून ज्या ज्या करणं शक्य होईल किंवा ज्या ज्या गोष्टी ज्या स्तरावरती पोहोचवणं शक्य होईल तेसुद्धा आपण या ठिकाणी नक्की नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात तर अशा प्रकारची ही एक आज आपल्या सर्वांच्या मदतीनं भेट देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे धन्यवाद